ओम श्री साईराम। भागवत वाहिनी अध्याय 27। शुकमुनींचा प्रवेश। राजाच्या मुखातून शापाची कथा ऐकल्यावर काही तपस्वी इतके प्रक्षुब्ध झाले की शमिक ऋषींचा पुत्र खोटारडा अयोग्य असला पाहिजे, कारण शमिक ऋषींसारख्या ऋषींचा मुलगा एका लहानशा अपराधासाठी कोणाला असा विनाशकारी शाप देणार नाही। तो अज्ञानी, मूर्ख किंवा वेडा असला पाहिजे। अशा व्यक्तीकडून मिळालेला शाप परिणामकारकच कसा होईल? शापाच्या परिणामाने राजाला कोणतीही दुखापत होणार नाही, ते ठामपणे म्हणाले। राजाने कोणतंही भय बाळगू नये असं राजाला पटवण्याचा प्रयत्न पण त्यांनी केला। अशीच भावना असलेले काहीजणं म्हणाले, तो शाप राजाने फार गांभीर्याने घेण्याचं कारण नाही। पण राजा अचल होता। तो हात जोडून त्यांना म्हणाला, सहानुभूतीने प्रेरित झाल्याने आणि माझ्यावरील प्रेमामुळे तुम्ही असा विचार करता, पण मला माहिती आहे की मी केलेली चूक लहान आणि दुर्लक्ष करता येण्याजोगी नाही। आदरणीय लोकांचा अपमान करण्याहून जास्त भयंकर असं पाप असेल का? त्याशिवाय मी एक राजा आहे, त्यांच्या कल्याणाची आणि त्यांचा मानसन्मान जपण्याचं दायित्व माझं आहे। माझी कृती ही क्षुल्लक आणि दुर्लक्षणीय कशी मानता येईल? शिवाय सखोल विचार केला तर त्या मुलाने दिलेला शाप हा शाप नाहीच, उलट ते मोठं वरदान आहे। कारण साम्राज्याचं कल्याण नावाच्या पापाच्या विहिरीत मी पडलो होतो। सुख हेच जीवनात आणि शेवटी सर्व काही आहे असा मला संभ्रम निर्माण झाला होता। मी केवळ पशुचं जीवन जगत होतो। मी परमेश्वराला आणि त्याच्याबाबतच्या कर्तव्याला विसरलो होतो। या उपायाने आणि या साधनाद्वारा परमेश्वराने स्वतःच मला या योग्य मार्गावर आणलं आहे। देवाची माझ्यावर कृपा आहे, हे वरदान आहे। तुम्ही समजता त्याप्रमाणे कुकर्माची शिक्षा नाही। अशा रीतीने राजा बोलत असताना त्याच्या डोळ्यातून आनंदाचे आणि कृतज्ञतेचे अश्रू वाहत होते। अत्यंत निष्ठा आणि भक्ती यांनी तो गलबलून गेला होता। अत्यंत शांत, स्थिर अशा समाधानाच्या भावनेने तो बोलत होता। त्याच्या समतोलपणाने तपस्वी आणि सभोवतालची प्रजा चकित झाली होती। त्याचं बोलणं मनापासून होतं हे त्यांनी जाणलं। एक वृद्ध तपस्वी उठला आणि शोकाकुल प्रजेपुढे उभा राहून बोलू लागला, हे श्रेष्ठ राजन, तपस्व्यांच्या हृदयाला तुझे शब्द सूर्यकिरणांप्रमाणे आहेत। ते तुझ्या वंशाला आणि कल्याणाला शोभतील असेच आहेत, कारण तू पांडवकुळात जन्म घेतलायस। पांडव कधीही चुकीने किंवा पापात घसरले नाहीत। त्यांनी हरीचे, परमेश्वराचे पाय नेहमीच घट्ट धरले होते। परमेश्वराच्या आज्ञेला ते निश्चलपणे चिकटून राहिले। परमेश्वर जेव्हा निजधामी गेले तेव्हा लगेच संन्यास घेत राज्याचा त्याग केला। ते उत्तरेकडे गेले। तूही आता त्या पवित्र मार्गाचं आचरण करतोयस, कारण ज्यांनी जीवनाचा हा मार्ग अनुसरला त्या मोठ्या वंशातला तू आहेस। आदराने दोन्ही हात जोडत राजा त्यांना म्हणाला, श्रेष्ठ तपस्वी जन हो, माझ्या मनात एक शंका आहे, तिचं निरसन करून माझे दिवस सार्थ करा। सांग काय ते, तपस्वी म्हणाला। राजाने विचारलं, ज्याचा मृत्यू सुस्पष्ट दिसत आहे त्याने सगळ्यात चांगली गोष्ट कोणती करावी? त्यावर एक ऋषी उठून म्हणाले, वेळ असेल त्यानुसार यज्ञयाग करावेत किंवा जप, तप, दान, तीर्थयात्रा, उपवास, धार्मिक विधी इत्यादीत स्वतःला गुंतवून घ्यावं। दुसरे ऋषी म्हणाले, मोक्ष केवळ ज्ञानानेच मिळतो। तिसऱ्या ऋषींनी वेद आणि शास्त्र यांनी सांगितलेल्या सदाचरणाचं मोठं महत्त्व सांगितलं। कर्मणैव हि संसिद्धी। काही म्हणाले की ईश्वरभक्तीची जोपासना हा या आठवड्याचा योग्य उपयोग होईल। या परस्पर विरोधी मतांच्या गोंधळात राजाने सत्यमार्ग शोधला आणि राजाच्या शंकेला योग्य उत्तर शोधण्याच्या पाठपुराव्याने तपस्वी शांत बसले। दरम्यान अत्यंत तेजस्वी मुखाचा, आकर्षक व्यक्तिमत्वाचा एक तरुण तपस्वी एखाद्या वेगवान प्रकाशझोताप्रमाणे त्या वृद्ध तपस्व्यांच्या समूहातून आला आणि राजाच्या समोर तो थोडा उंचावर बसला। त्याच्या अचानक दिसण्याने सर्व स्तिमित झाले। काहींना त्याचे पूर्वज कोण असावेत याबद्दल उत्सुकता निर्माण झाली। त्याच्या बाह्य स्वरूपावरून तो मुनिकुमार म्हणजे तपस्वी पुत्र वाटत होता। मात्र त्याची भूमिका, आसनपद्धती, त्याचं व्यक्तिमत्व यावरून तो स्वतःच आचार्य वाटत होता।
वयाने तो कोवळा वाटत असला तरी त्याच्या मागे दैवी वलय होतं. लवकरच एका विद्वान तपस्व्याने त्याला ओळखलं. तो त्याच्याजवळ आदराने गेला आणि हात जोडून म्हणाला, आम्ही सर्वजण खूप भाग्यवान आहोत. ईश्वरी तेजाचा हा किरण म्हणजे व्यासमुनींचा सुपुत्र शुक आहे. त्या अनोळखी व्यक्तीचा असा परिचय करून देत ते तपस्वी म्हणाले, जन्मापासूनच ही व्यक्ती अनासक्त आहे. ते सर्व ज्ञानाचे स्वामी आहेत. हे शब्द ऐकल्यावर राजाच्या डोळ्यातनं कृतज्ञता आणि आनंद यांचे अश्रू आले. हवेतल्या पतंगाप्रमाणे तो अतिशय हलका आनंदपूर्ण होऊन त्यांच्या पाया पडला. उठताना त्याने हात विनंती करण्यासाठी जोडले होते. तो एखाद्या स्तंभाप्रमाणे सरळ आणि शांत होता. तो आनंदमग्न झाला. त्याला समोरचा तरुण प्रत्यक्ष कृष्णच भासला. शुकाचं तेज त्याच्या डोळ्यात मावत नव्हतं. राजाला तो प्रत्यक्ष मदनाप्रमाणे भासत होता. त्याच्या गोऱ्या पान अंडाकृती चेहऱ्यावर त्याचे काळे भोर कुरळे केस सर्पाच्या फण्याप्रमाणे डुलत होते. काळ्या ढगातल्या ताऱ्यांप्रमाणे त्याच्या डोळ्याचं तेज शांत आणि असामान्य तेजाने चमकत होतं. त्याच्या ओठातून हास्य आनंद तुषारांचा वर्षाव करत होतं. हळूवार चालत राजा शुकाजवळ गेला. त्याचा आवाज तुटक आणि अस्पष्ट होता. भावनेने त्याचा कंठ थरथरत होता. तो म्हणाला, स्वामी, आपल्या कृपेची गंभीरता वर्णन करण्याची माझी शक्ती नाही. आपली प्रत्येक कृती जगाच्या कल्याणाच्या दिशेने होत असते. आज सहजपणे आपलं दर्शन झालं ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. कारण मला माहिती आहे की ही गोष्ट केवळ एकाग्र आणि सतत प्रयत्नातूनच प्राप्त होत असते. मी किती भाग्यशाली आहे. माझ्या आजोबांनी केलेल्या पुण्यानेच हे प्राप्त झालं आहे. शुकाच्या उपस्थितीने राजा कृतज्ञतेच्या आनंदाने भरून गेला होता. त्याच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते. ओठांवर स्मित फुललेल्या शुकाने राजाला त्याच्या शेजारी बसायला सांगितलं. तो म्हणाला, राजन, नैतिक आचरणाच्या बाबतीत तू सरळ आणि प्रामाणिक आहेस यात शंका नाही. सज्जन आणि दैवी लोकांची सेवा करण्यात तू गुंतलेला असतोस. तुझ्या पुण्यकारक जीवनानेच आज इथे तुझ्याभोवती मोठ्या संख्येने तपस्वी जमले आहेत. अन्यथा आध्यात्मिक शिस्त पाळण्याकडे लक्ष असलेले हे तपस्वी आपलं नित्यकर्म सोडून इथे आले नसते आणि तुला परमज्ञान प्राप्त व्हावं अशी प्रार्थना केली नसती. ही काही दानधर्माची कृती नाही. अनेक जन्म सदाचरण आणि चांगल्या घालवलेल्या जीवनाने प्राप्त झालेली ही देणगी आहे. शुक बोलत असताना राजा भक्तिपूर्ण कौतुकाने शुकाकडे बघत होता. अचानक त्याने मस्तक वर उचलून त्या युवा ऋषीला म्हटलं, स्वामी, एक शंका मला सतावत आहे. तिचं निरसन करून माझं मन शांत करा. तुम्ही येत असताना या समुदायापुढे मी ती मांडली होती. काही क्षणातच तुम्ही शंका निरसन कराल हे मी जाणतो. तुमच्या दृष्टीने तर तो लहान मुलांचा खेळ आहे. शुकाने स्पष्ट करून सांगितलं, परीक्षित, मी इथे आलो आहे ते तुला त्रास देत असलेल्या शंकेचं निरसन करण्यासाठीच. तुझ्या मनात काय आहे ते मला सांग. मी तुझ्या प्रश्नाला उत्तर देऊन तुझं समाधान करतो. त्या महान शुकाने जेव्हा हे शब्द उच्चारले तेव्हा जमलेले तपस्वी उद्गारले, केवढं मोठं भाग्य, खरोखर कृपा झाली. टाळ्या वाजवून इतका आनंद व्यक्त केला की तो ना आकाशात पोचला. राजा नम्रतेने बोलत होता. त्यात उत्कंठाही होती. तो म्हणाला, स्वामी, मृत्यूला सामोरा जाणाऱ्या ज्या माणसाला आपला शेवट दिसत आहे त्याने स्वतःला कशात गुंतवावं? त्याने आपलं मन कशावर केंद्रित करावं? म्हणजे मृत्यूकडे जात असताना त्याला पुन्हा जन्म येणार नाही अशी प्रार्थना करत असताना त्याने हातात असलेले दिवस कसे घालवावे? हाच प्रश्न मनात भेडसावतो आहे. माझं सर्वोच्च कर्तव्य कोणतं? राजा मार्गदर्शनासाठी सतत विनंती करत होता. शुकाने उत्तर दिलं, राजा, लौकिक विचारातनं मन काढून घे आणि सर्वांच्या हृदयाला मोहवणाऱ्या हरीवर ते केंद्रित कर. मी तुला ईश्वरज्ञान म्हणजे भगवत तत्त्व सांगतो. पूर्ण चित्ताने ते ऐक. त्याहून पवित्र अशी दुसरी कोणतीच कृती नाही. त्याहून दुसरी मोठी अध्यात्म साधना नाही किंवा शिस्त किंवा व्रत नाही. मानवी शरीर ही बहुमोल नाव आहे. हा बदलता संसार नित्य प्रवाह म्हणजे समुद्र आहे आणि हरिकथा हे सुकाणू आहे. हरी हा नावाडी आहे. हे पवित्र साधन आज तुला लाभलेलं आहे. तू पुढे ठेवलेला प्रश्न
हा केवळ एका व्यक्तीपुरता संबंधित नाही, सर्व जगाशी त्याचा संबंध आणि उत्तर आहे. जिज्ञासेला योग्य असा हा सर्व प्रश्नांमध्ये अत्यंत महत्त्वाचा आहे. आत्मतत्व हे सर्व सजीवांसाठी रामबाण आहे, ते परमसत्य आहे, कोणीही ते टाकू शकत नाही. अंतिम आयुष्यात त्या श्रद्धेत स्वतःला स्थापित करणं हे सजीवाचं कर्तव्य आहे. याच आधारावर पुढच्या जन्माची स्थिती निश्चित होत असते. तेव्हा तू जो प्रश्न विचारलास, जी शंका उपस्थित केलीस, ती सर्व जगाच्या कल्याणासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. हे उत्तर केवळ तुझ्या एकट्यासाठी नाही. ऐक. जय साईराम.